तुम्हाला कॉलेजचा परफॉर्मन्स आठवतोय ह्या दोघांचा? हो, ग्रेट परफॉर्मन्स, बेस्ट होतं ना? कम ऑन गाइस, होऊन जाऊ दे. नेक्स्ट मला नाही जाय यार, नेक्स्ट प्लीज प्लीज. Everything is ready? Yeah. Okay. 1, 2. Yes, ready. हॅलो, निर्जाला चक्कर आली हो, त्याने ते डोळे उघडत नाही आहे. तर प्लीज 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 तुम्ही लवकर या, प्लीज या, इट्स इमर्जन्सी, प्लीज या. ओके ओके निर्जा, सुहास येतात येतात, डॉक्टर येतात. एक काम करा, आपण तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जाऊया. सावकाश प्लीज, जस्ट हेल्प मी. मला नीरजाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं रे. एवढ्या कमी वयात ब्रेन ट्यूमर. सिद्धार्थ सांगत होता खूप कमी दिवस आहेत तिच्याकडे. नजिकेत नाही रे, हे बघ आपली सायन्स टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली, ह्याच्यावर काहीतरी तर उपाय असतील ना. खरं तर मला जास्त वाईट वाटतंय ते नीरजाच्या आई वडिलांबद्दल. काय ना राधिका, आपण जी कर्म करतो ना त्याची फळं आपल्याला इथेच याच जन्मात भोगायची असतात. आता ती नीरजा गौरीसारख्या गुणी मुलीबरोबर किती वाईट वागली, त्याची शिक्षा देव तिला देणारच. आणि बघ ना, गौरी किती क्षमाशील मुलगी आहे. नीरजाबाबत सगळं मागचं माहिती असून सुद्धा तिने नीरजाला माफ केलं. अरे उद्या तर ती सिद्धिविनायकला पायी जाते. नीरजा बरी व्हावी म्हणून ती देवाकडे प्रार्थनाही करणार आहे. खरं तर ना, त्या नीरजासाठी गौरीला हे सगळं करण्याची काही एक गरज नाही. कमाल आहे त्या मुलीची, सतत सतत दुसऱ्याचा विचार करत असते मुलगी. राधिका मॅडम वाजले बघा किती, चला झोपा. अरे देवा,
याचा अर्थ उद्या सिद्धिविनायकला गौरी एकटीच जाणार आहे. तेही चालत माझ्या थोबाडीत मारतेस काय? आता व्याजासकट याची उद्या परतफेड करतो की नाही बघच. उद्या मी तुला नाही सोडत गौरी. सिट चहा. थँक यू गौरीबेनी. कशी झाली निर्जाकडे पार्टी? पार्टी छान सुरू झालेली असतानाच डान्स करताना नीरजाबाईंना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. गॉड, आता कशी आहे ती? त्या ठीक आहेत आता. म्हणजे रात्री डॉक्टरही आले होते पण ते म्हणाले की त्यांची प्रकृती आता दिवसेंदिवस खराब होत चालली. बिचारे नीरजा. पण घेते की नीरजाबाईंना बरं वाटावं म्हणून मी आत्ता सिद्धिविनायकाला चालली आहे चालत. आणि माझी खात्री आहे मी बाप्पाकडे मनापासून प्रार्थना केली ना तर ते नक्की माझं ऐकतील. सडनली. आणि वहिनी आम्ही सुद्धा येतो तुमच्या बरोबर. तू काय बोलतोय सिद्ध? त्यात काय झालं? नको सिद्धार्थराव. अरे मी जाईन एकटी. निकल जरा पकड मेरे पे. हळू 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 मागे मागे हळू सावकाश. आय आले कधी? आता कसं वाटते बाळा? अरे हे काय, तुम्ही अजून सगळे इथेच आहात? अगं आम्ही तुला गुड मॉर्निंग करण्यासाठी थांबलो. यू आर बर्थडे गर्ल. आजचा दिवस तुझाच आहे. तुम्ही असं करा, तुमच्याशी गप्पा मारत बसा. मी पटकन औक्षणाची तयारी करते. आले सर. मम्मा नको ना अगं. तुला ऑलरेडी माहिती आहे ना काल काय झालं. परत औक्षण वगैरे जा. आता एक शब्दही बोलायचा नाही आहे. तुझा वाढदिवस आहे की नाही मग औक्षण हे करून घ्यायलाच पाहिजे. आलेच मी. तुम्ही बसा बोलत. आय एम सॉरी. म्हणजे काल माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचा मूड ऑफ झाला. कमॉन निर्जा, यात तुझी काहीच चूक नाही आहे. प्लीज ह्या गोष्टी तू आधी मनातून काढून टाक आणि तू फक्त आराम कर आता. बरनिक, तू सुद्धा काल रात्रभर झोपला नाहीयेस. तू आता घरी जा, आराम कर. नाहीतरी गौरी वाट बघत असेल ना तुझी. बस तिला काळजी लागून राहील. निघात तू. अगं माझी वाट बघण्यासाठी गौरी घरी तर असली पाहिजे. घरी नाहीये का? कुठे गेलीये? ती तुझ्यासाठी सिद्धिविनायकाला चालत गेलीये. काय माझ्यासाठी गौरी इतक्या दूर चालत गेलीये? खरं सांगू, कसलीही अपेक्षा न करता दुसऱ्यांसाठी स्वतःला त्रास करून घेणं ना गौरीला जमत. असं काय ती हे सगळं मॅनेज करते काय माहित. आणि हो निर्जा, गौरीची आणखीन एक इच्छा आहे की मी तुला डेटवर घेऊन जावं. निक, गौरी वेडी आहे का? हो ऍक्च्युली मी प्लॅन केला होता पण तुझी तब्येत पाहता मला नाही वाटत की आपण कुठे लॉंग ड्राईव्हवर जाऊ शकतो. म्हणून मग मी काय केलं की तुमच्याच घराच्या वरच्या फ्लोअरवर मी खास अरेंजमेंट करून ठेवले. सो विल सेलिब्रेट ओव्हर देयर. ओके मी करेन. त्याची काही निर्जा 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 तू काही बोलायचं नाही.
मी जे म्हणतोय तेच तू करायचंस. ओके ओके. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.